नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये भारत पारतंत्र्यात होता आणि भारतामध्ये त्यावेळेस समाजामध्ये वेगवेगळ्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा या सर्वांचं पेव फुटलेलं होतं। समाज हा अतिशय मागासलेला होता। अशा मागासलेल्या समाजामध्ये जागृती घडून आणण्याचं काम अनेक थोर पुरुषांनी तत्कालीन काळामध्ये केलेलं आहे। त्यामध्येच आपण आज अभ्यासणार आहोत ब्राह्मो समाज। ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी पश्चिम बंगालमध्ये 1828 साली केलेली आहे। आणि राजा राम मोहन राय यांनी इसवी सन 1828 साली बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली। ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यापूर्वी राजा राम मोहन राय यांनी अनेक भाषांचा अनेक धर्मांचा सखोल आणि गाढा अभ्यास केला। त्या गाढा अभ्यासातून त्यांची एक विचारसरणी तयार झाली। माणूस जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या अभ्यासातून त्याचे विचार बदलतात, विचार परिवर्तन होतं। तसंच राजा राम मोहन रायांचं विचार परिवर्तन झालं आणि त्यांची विचारसरणी तयार झाली। त्या विचारसरणीला म्हणतात अद्वैतवादी विचारसरणी। अद्वैतवाद म्हणजे काय? तर बालमित्रांनो, अद्वैतवाद म्हणजेच काय तर आपल्यामध्ये असलेला आत्मा आणि परमेश्वर हे दोन्ही वेगळे नाहीत। आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही वेगळे नाहीत, हे दोन्ही एकच आहेत, याचाच अर्थ अद्वैतवाद। ही विचारसरणी राजा राम मोहन राय यांची तयार झाली। त्यामुळे राजा राम मोहन रायांनी हा ब्राह्मो समाज स्थापन केला आणि या ब्राह्मो समाजाची तत्वे त्यामध्ये आपल्याला आढळून येतात। एकेश्वरवाद। एकेश्वरवाद म्हणजेच काय तर ईश्वर वेगळे वेगळे नाहीत, एकच ईश्वर आहे, त्यालाच एकेश्वरवाद म्हणतात। तसेच समाजामध्ये उच्च नीच असा भेदभाव न पाळणे हे दुसरं तत्व त्यांच्या ब्राह्मो समाजाचं हे दुसरं तत्व आहे। त्यानंतर कर्मकांडास विरोध हे तिसरं तत्व आहे। कर्मकांड म्हणजे काय बालमित्रांनो? कर्मकांड म्हणजेच देवाला बळी देणे, उपास तपास करणे, नवस करणे, अभिषेक करणे, अशा या गोष्टींना कर्मकांड असे म्हणतात। मग अशा कर्मकांडास राजा राम मोहन राय यांनी विरोध केला। त्यानंतर चौथं तत्व होतं प्रार्थनेच्या मार्गाचा अनुसरण त्या राजा राम मोहन राय यांनी केलं। प्रार्थनेचा फायदा होतो हे राजा राम मोहन रायांच्या लक्षात आलं। मग त्यांनी या ठिकाणी परमात्म्याला प्रार्थना करण्याचा मार्ग अनुसरला। अशा प्रकारे त्यांच्या या ब्राह्मो समाजाचे तत्व आपण अभ्यासले। यात ब्राह्मो समाजाचं कार्य करत असताना राजा राम मोहन राय यांनी कोणकोणते कार्य केले? राजा राम मोहन राय यांनी समाजामधील सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती या पद्धतींना विरोध केला। बालमित्रांनो, सती प्रथा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? तर त्यामध्ये सती प्रथा म्हणजेच एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर ती स्त्री त्या ठिकाणी पतीच्या बरोबर तिने सुद्धा त्या सरणामध्ये आत्माहुती द्यायची आणि जर ती स्वतःहून गेली नाही तर तिला समाज उचलून त्याच्यामध्ये टाकून मारत होता, जाळत होता। या पद्धतीला सती प्रथा म्हणत। अशी भयानक अशी ही दुष्ट पद्धत त्या ठिकाणी समाजात होती आणि त्या पद्धतीला राजा राम मोहन राय यांनी विरोध केला। बालविवाह पद्धतीला विरोध केला। बालविवाह म्हणजे काय तर लहानपणीच कोणतंही लग्नाचं वय नसताना त्या ठिकाणी मुलाचा मुलीचा विवाह होत होता। 1828 काळ आहे पहा बालमित्रांनो, तुमच्या लक्षात येईल। आजही आपल्या समाजामध्ये कमी वयाच्या मुलांचे लग्न होताना दिसतात। तर त्या काळामध्ये तर पाळण्यामध्ये असलेल्या मुलांचे मुलीचे लग्न लावून देत होते। नवरदेव 10-12 वर्षाचा, नवरी 1-2 वर्षाची
अशा विवाहांना त्या ठिकाणी बालविवाह म्हणतात. अशा या पद्धतीला राजा राम मोहन राय यांनी विरोध केला. पडदा पद्धतीला विरोध केला. पडदा पद्धती म्हणजे काय? तर स्त्रीने घराबाहेर पडताना आपला चेहरा झाकूनच बाहेर पडणे, या पद्धतीला पडदा पद्धत असे म्हणतात. तत्कालीन समाजामध्ये पडदा पद्धत होती. या पद्धतीला राजा राम मोहन राय यांनी विरोध केला. अशा प्रकारे राजा राम मोहन राय यांनी भरपूर असं काम त्या ठिकाणी समाजासाठी केलेलं आहे. त्यांनी विधवा विवाहाला आणि स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, विधवा विवाहाचं समर्थन केलं, स्त्रीच्या शिक्षणाचं समर्थन केलं. समर्थन म्हणजेच पाठिंबा दिला. विधवा विवाह म्हणजेच विधवा झालेल्या स्त्रीने त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करणे म्हणजेच विधवा विवाह. या गोष्टीला राजा राम मोहन राय यांनी पाठिंबा दिला, समर्थन केलं. तसेच स्त्री शिक्षणाचं समर्थन केलं. अशा प्रकारे राजा राम मोहन राय यांनी भरपूर असं कार्य केलं. सती प्रथेचा, सती बंदीचा कायदा करायला त्यांनी भाग पाडलं. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड बेंटिंक यांच्याकडून त्यांनी सतीबंदीचा कायदा मंजूर करून घेतला. अशा प्रकारे हे महान अशी व्यक्ती होती. त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. शिक्षणाच्या साठी त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना त्या ठिकाणी केली. तसेच जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये चांगले संदेश पोहोचवण्यासाठी, समाजातील दुष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी एक वर्तमानपत्र, वृत्तपत्र चालवलं. आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं संवाद कौमुदी. या संवाद कौमुदी वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. बालमित्रांनो, अशा प्रकारे राजा राम मोहन राय यांचं कार्य आपल्याला भावी पिढीला प्रेरणादायी आहे. आणि त्यावेळेस राजा राम मोहन राय यांनी आधुनिक भारताचं घडण करण्यास सुरुवात केलेली होती. धन्यवाद.